स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते या मालिकेच्या 24 सप्टेंबरच्या भागात घरात सुरू असलेल्या भजनावरून संजना खूप कटकट करते. अनिरुद्ध तिला समजावण्याचा प्रयत्न करतो पण ती ऐकत नाही. खाली हॉलमध्ये बाप्पाचं भजन रंगात आलं असतं. इकडे अनिरुद्ध अविनाशला त्याच्या खोलीत बोलावण्यासाठी जातो पण अविनाशचं कशात लक्ष नसतं. अविनाश टेन्शन मध्ये असल्याचं अनिरुद्धच्या लक्षात येतं. तो त्याला समजावतो. तर इकडे भजनी मंडळातील बायका आईजवळ भजन गाण्याची रिक्वेस्ट करतात. आई गौरीच्या साथीने तू सुख करता हे गाणं सगळ्यांसमोर सादर करते. विशेष म्हणजे अनिरुद्ध सुद्धा आईची साथ देतो. सगळेजण आनंदाने भजन करू लागतात. हे संजना बघते आणि तिला खूप राग येतो. ती या घरात स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचं ठरवते. दुसऱ्या दिवशी अविनाश फोनवर बोलत असतो. तो कर्ज काढणाऱ्या व्यक्तीकडे काही मुदत मागत असतो. त्याने कर्जाची रक्कम फेडण्यासाठी घर विकायला काढल्याचं सांगतो. अविनाशचं बोलणं आई फोनवर ऐकते. ती आल्यावर अविनाश फोन ठेवतो. तेव्हा आई त्याला काय झालं असं विचारते. तेव्हा अविनाश तिला कर्जाची रक्कम फेडण्यासाठी सतत फोन येत असल्याचं सांगतो. आई त्याला त्याच्या मित्रांची विशाखा केदारची अनिरुद्धची मदत घ्यायला सांगते पण अविनाश नकार देतो. मूळ रक्कम फार मोठी नव्हती पण आता व्याज वाढून कर्ज खूप मोठं झाल्याचं सांगतो. मी जर ही गोष्ट घरी सांगितली तर सगळ्यांना टेन्शन येईल. आप्पा त्यांची जमीन विकतील, त्यावरून घरात भांडण होईल, ते मला नकोय असं म्हणून तो रडू लागतो. आई त्याला धीर देते. इकडे निखिल आई आणि आजी गप्पा मारत असतात. तेव्हा संजना तिथे येते आणि ती ऑफिसला जात असल्याचं आजीला सांगते. तिला काहीही करून तिची नोकरी टिकवायची आहे. तिला बॉसने ऑफिसमध्ये बोलावल्याचं म्हणते. आई तिला तिची नोकरी मिळेल असं म्हणते. संजना आईला थँक्यू म्हणते. ती गेल्यावर आजी तिच्या जाण्यावर कटकट करते पण आई तिची समजूत घालते. या मालिकेच्या आगामी भागात बाप्पाच्या विसर्जनावेळी संजना रडत असल्याचं आई आणि अनिरुद्धच्या लक्षात येतं. अनिरुद्ध तिला रडण्यामागचं कारण विचारतो. तेव्हा ती मेहताने अनिरुद्धप्रमाणेच त्याच्याशीही संबंध ठेवण्याची मागणी केल्याचं सांगते. आई तिला शांत करते आणि याविरोधात लढ असं म्हणते. सगळे देशमुख संजनाची साथ देतात. संजना मेहताला धडा कसा शिकवणार? आई संजनाची कशी साथ देणार? अविनाश त्याचं कर्ज कसं फेडणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा आई कुठे काय करते. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त स्टार प्रवाहवर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी सोबत.